नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण पाठ बघितला होता आई समजून घेताना. का आपल्याला आई समजून घ्यायची, किंवा लेखकानं आईला का समजून घेतलं? कारण त्यांनी खूप मोठी चूक केली होती. त्याची आई जरी गरीब होती किंवा अशिक्षित होती, तरीसुद्धा आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं ह्यासाठी ती कष्ट करत होती. आणि त्या कष्टासाठी ती मोलमजुरी करत होती. तिच्या नवऱ्याचा फारसा उपयोग नव्हता. म्हणजे जरी तो सावकाराकडे काम करत होता, तरीसुद्धा तो उधारीवर चहा घ्यायचा किंवा विडी प्यायचा. त्यामुळं तो जो पैसा कमवायचा तो त्याच्या उधारी भागवण्यामध्ये जायचा. मग घर खर्च आणि शिक्षणाचा खर्च ह्याची जबाबदारी लेखकाच्या आईवर होती. आणि आपलं मूल चांगलं शिकलं पाहिजे ह्यासाठी ती सतत प्रयत्न करत होती. एकदा ह्या लेखकाने लहान असल्यामुळे मौज मजा करण्यासाठी आईला टाइमटेबलचं काम सांगून किंवा टाइमटेबलचं कारण सांगून, म्हणजे परीक्षा जवळ आली आहे आणि मला पैशाची गरज आहे किंवा परीक्षा फीची गरज आहे असं कारण सांगून आईकडे 10 रुपये मागितले. आईनंही तातडीनं ते पैसे जमवले आणि ती चालत, किती किलोमीटर चालत आली होती तर 20 ते 25 किलोमीटर चालत ती त्या मुलाला पैसे द्यायला आली. का पैसे द्यायला आली? तर बससाठी पैसे खर्च केले तर त्यामुळे मुलाला पैसे कमी मिळतील, त्याला परीक्षेत कोणतीही अडचण येऊ नये किंवा शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ती जाता येता चालतच गावी गेली. आणि त्या 20-25 किलोमीटर जाण्याचा जो बसचा खर्च आहे, त्या खर्चाचे पैसे तिनं मुलाला दिले. म्हणजे अशा प्रकारे तिनं कष्ट केलेले आहे. मग आपण खोटं बोलून, आईची फसवणूक करून पैसे घेतले ह्याची खंत लेखकाला झाली. पण त्यानं कधीही तिच्याशी त्याबद्दल सांगितलं नाही. पण त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून त्यानं 1-1.5 वर्ष कोणत्याही प्रकारचे पैसे आईकडनं घेतले नाहीत. त्यानं अधीक्षकांचे कपडे धुवून त्यातनं आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला, किंवा सुट्टीत गेल्यावरती मजुरी करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला. म्हणजे आईनं जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाची जाणीव त्याला झाली जेव्हा त्यानं चूक केली. आणि आई मात्र त्याच्यासाठी अतिशय कष्ट घेऊन 20-25 किलोमीटर चालत आली आणि चालत गेली. तातडीनं तिनं पैसे आणून दिले. मग ह्या सगळ्याची जाणीव त्याला झाली. मग आज आपल्याला सुद्धा आपले आई वडील जे शिक्षणासाठी पैसा खर्च करत आहेत, तर त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे. आपण कोणत्याही शिक्षणामध्ये आवड दाखवली पाहिजे, रुची दाखवली पाहिजे, की ज्यामुळे आपल्या आईवडिलांचे कष्ट हलके होतील, की कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करून आईवडील आपल्याला शिक्षण देत असतात, की मुलानं किंवा मुलीनं चांगलं शिकावं ही त्यांची इच्छा असते आणि त्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. आणि त्यामध्ये आई जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाटा घेत असते. म्हणजे काही वेळेला गावामध्ये चांगलं शिक्षण नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ती मुलांना घेऊन येते आणि त्यांच्यासाठी कष्ट घेते. मग ह्या कष्टांची जाणीव आपल्याला कायम असली पाहिजे हाच बोध आपल्याला ह्या पाठामधून घ्यायचा आहे. आता आपण पाठाखालील प्रश्नोत्तरं पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. लेखक आईला कोणत्या नावाने हाक मारत असे? म्हणजे जसं आपण आईला मम्मी किंवा आई म्हणतो, तसं लेखक कोणत्या नावानं हाक मारत होता? तर अक्का या नावाने हाक मारत असे. लेखकाने आईजवळ कोणत्या कारणासाठी पैसे मागितले होते? लेखकाने आईजवळ टाइमटेबलसाठी पैसे मागितले होते. म्हणजे परीक्षेचं टाइमटेबल लागलेलं आहे आणि ती परीक्षा फी हवी आहे म्हणून त्यानं पैसे मागितले होते.
लेखकाने आईजवळ किती पैसे मागितले होते? तर लेखकानं आईजवळ 10 रुपये मागितले होते. लेखकाच्या आईने किती अंतर पायी तुडवले होते? म्हणजे किती अंतर ती पायी चालत आली होती. तुडवले होते म्हणजे पायी चालत आलेली होती. तर 20-25 किलोमीटर अंतर तिनं पायी तुडवलं होतं. म्हणजे ती पायी चालत लेखकाला भेटायला आणि पैसे द्यायला आली होती. आणि आपण धडधाकट असताना ते बसवर खर्च करण्यापेक्षा आपण चालत जाऊन मुलाला ते पैसे द्यावे ह्या उद्देशानं ती दोन्ही वेळेला चालतच आली आणि चालतच गेली. आणि ते पैसे तिनं मुलाला दिलेले होते की त्याला परीक्षेसाठी किंवा टाईमटेबलसाठी पैसे कमी पडायला नकोत. तो बोर्डिंगमध्ये म्हणजे वसतिगृहामध्ये राहतो, मग तिथं त्याला कोणत्याही प्रकारची कमतरता नको म्हणून त्याच्या आईनं 20-25 किलोमीटर अंतर पायी चालत येऊन पायीच ती चालत गावी गेली आणि ते पैसेही तिनं मुलाला दिले. पायी चालत येण्यामागचा आईचा विचार कोणता होता? पायी आल्याने जाण्यायेण्याचा बसचा खर्च वाचेल आणि तेच पैसे मुलाच्या कामी येईल. हा पायी चालत येण्यामागचा आईचा विचार होता की ते पैसेसुद्धा आपण आपल्यावरती खर्च करण्यापेक्षा आपण धडधाकट आहोत, चालू शकतो, आपण कुठंही चालत जाऊ शकतो, मग आपल्या शारीरिक क्षमतेचा वापर करून आपण जाता येता चालतच जाऊ की ज्यामुळे बसचा खर्च वाचेल आणि बसच्या खर्चाचे पैसे आपण मुलाला देऊ शकू. हा तिचा पायी चालत येण्यामागचा विचार होता. अण्णा अशी हाक लेखक आपल्या कोणाला मारत असे? तर अण्णा अशी हाक लेखक आपल्या वडिलांना मारत असे. कोणी दादा म्हणतं, कोणी पप्पा म्हणतं, कोणी डॅडी म्हणतं, तसं लेखक आपल्या वडिलांना अण्णा म्हणत असे. कारभारी कोणाला म्हणत असत? कोणाला म्हणत असत कारभारी? अगदी बरोबर, लेखकांचे वडील ज्याच्याकडे मजुरी करत होते, ते जे सावकार होते, त्यांना कारभारी असे म्हणत असत. समानार्थी शब्द लिहा. मजुरी म्हणजे रोजंदारी, रोजचं मिळणारं वेतन किंवा रोजचे कष्ट केलेलं मिळालं वेतन किंवा रोजचं कष्ट करण्यासाठी जी चाकरी आहे त्याला मजुरी असं म्हणतात. चाकरी म्हणजे नोकरी. सवर्ण म्हणजे उच्च वर्ण, चांगला वर्ण. संसार म्हणजे जीवन किंवा आयुष्य किंवा आपण जो प्रपंच म्हणतो त्याला संसार असं म्हणतात. विरुद्धार्थी शब्द लिहा. उपस्थित अनुपस्थित. उपस्थित म्हणजे हजर आणि अनुपस्थित म्हणजे गैरहजर. हजर गैरहजर म्हणजे आज मी शाळेत उपस्थित राहिलो किंवा ह्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि शाळेच्या गॅदरिंगला किंवा विविध गुणदर्शन कार्यक्रमाला मी अनुपस्थित होतो. कबूल विरुद्ध नाकबूल. कबूल करणे, कोणतीही गोष्ट आपण कबूल करतो आणि त्याच्याविरुद्ध नाकबूल म्हणजे कबूल न करणे. उधार विरुद्ध नकद. आता उधार म्हणजे काय? तर पैसे नंतर देणे त्याला उधार असं आपण म्हणतो. आणि नगद म्हणजे लगेच पैसे देणे. कोणत्याही गोष्टीला आपण दुकानात गेलो तर लगेच पैसे देतो आणि काही वेळेला काही दुकानांमध्ये आपण खातं घालतो की महिन्याचं जे काही सामान आहे ते घेऊन गेल्यानंतर महिनाभरानंतर ते आपण वाणसामानाचे पैसे देतो. पूर्वीच्या काळी गावामध्येच असल्यामुळे अशा प्रकारची पद्धती होती की वाणसामान घेऊन जायचं महिन्याचं आणि महिना झाला की किंवा महिन्यामध्ये जे काही सामान लागेल ते घेऊन जायचं आणि महिना झाला की आपण पैसे द्यायचं. त्याला उधार आणि नगद. उधार म्हणजे महिनाभरासाठी उधार आणि त्याच्यानंतर ते पैसे देणं. आणि नगद म्हणजे लगेच पैसे देऊन लगेच वस्तू खरेदी करणं, त्याला नगद असं म्हणतात. कंटाळा विरुद्ध उल्हास. कंटाळा म्हणजे कोणत्याही काम करण्याची इच्छा नसणं, त्याला आपण कंटाळा असं म्हणतो. आणि त्याच्याविरुद्ध काय? उल्हास म्हणजे तरतरीतपणा किंवा जोश. की कुठंही जायला कधीही सांगितलं तर काही जणं कसे तत्पर असतात किंवा कोणतंही काम करण्यासाठी कोणीही काही जणं तत्पर असतात आणि काही जणं कितीही आराम केला तरीसुद्धा कंटाळलेले असतात.
मग कंटाळाच्या विरुद्ध उल्हास किंवा जोश. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. चाकरीतून चाकरीकडे असाच अण्णाचा प्रवास सुरू झाला असे लेखकाने का म्हटले आहे? आता चाकरी म्हणजे काय? तर नोकरी. चाकरीतून चाकरीकडे असं का म्हटलेलं आहे? तर त्यानं पहिल्यांदी नोकरी कुणाची केलेली आहे? तर कारभाराची किंवा सावकाराची नोकरी केली. त्यानंतर तो कुठे गेला? तर मिलिटरीमध्ये म्हणजे लष्करामध्ये तो सहभागी झाला किंवा तिथं नोकरी त्यानं मिळवली. पण त्याला लिहिता वाचता येत नव्हतं, त्यामुळे लष्कराच्या ज्या काही किंवा सैनिकांच्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती त्याला समजल्याच नाही की लष्करातल्या किंवा सैनिकांसाठी जमिनी मिळत होत्या, त्या जमिनीही त्याला मिळाल्या नाहीत किंवा जमीन त्याला मिळाली नाही. त्याचबरोबर लष्करातनं दुसरीकडे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते तर ती नोकरीसुद्धा त्याला मिळाली नाही, कारण त्याला नोकरी करण्याचा कंटाळा. म्हणून परत तो ज्या सावकारांकडे चाकरी करत होता, म्हणजे त्यांचं घर सांभाळत होता किंवा शेत सांभाळत होता, त्या चाकरीतून तो मिलिटरीत गेला. पण परत मिलिटरीतनं त्याच चाकरीकडे म्हणजे शेत सांभाळण्याकडे तो आला असा त्याचा प्रवास झाला असं लेखकानं म्हटलं आहे. लेखक अत्यंत गरीब घरातील होते. त्यांचे आईवडील दुसऱ्यांच्या शेतात काम करून आपले जीवन व्यतीत करत होते. व्यतीत करणे म्हणजे जगणे किंवा घालवणे, जीवन घालवणे. पण आपल्या मुलाने चांगले शिकावे म्हणून त्याला बोर्डिंगमध्ये म्हणजे वसतिगृहामध्ये, बोर्डिंग हा इंग्रजी शब्द आणि वसतिगृह हा मराठी शब्द आहे, त्याला बोर्डिंगमध्ये ठेवले होते. आईच्या कष्टाने व बुद्धीने मध्ये चांगले दिवस होते. कष्ट आईनं काय केले? तर आपला मुलगा आपल्या हाताखाली आला, घर सांभाळू लागला, म्हटल्यावरती ती जास्त प्रमाणामध्ये मजुरी करू लागली. आणि केवळ तिनं कष्टच केले असं नाही तर कारभाऱ्यांना जाऊन सांगितलं. ती हुशार असल्यामुळे तिनं काय केलं, जे सावकार होते की जे कारभारी त्यांना हे म्हणत होते तर त्या सावकारांकडे तिनं जाऊन सांगितलं की अण्णाला मजुरी देण्यापेक्षा, म्हणजे वडिलांना नवऱ्याला मजुरी देण्यापेक्षा ते पैसे जर आम्हाला दिले तर आमचं शिक्षण किंवा घरखर्च आम्ही भागवू शकू. आणि त्या सावकारांनाही ते मान्य केलं आणि त्यानं काय केलं तर त्याच्या मजुरीचा पैसा हा अक्काकडे दिला, की ज्यामुळे स्वतः कष्ट करून आणि नवऱ्याचा पैसा ह्यामुळे घर खर्च ती चांगल्या प्रकारे चालवू शकली किंवा तिला चांगले दिवस आले. पण अण्णाच्या व्यसनापायी त्यांच्यात काहीच फरक पडला नाही. व्यसन कोणतं होतं त्याला? तर विड्या उडण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनासाठी खूप खर्च होत होता. विड्या ओढण्याचं व्यसन होतं, चहा पिण्याचं व्यसन होतं, की ज्यामुळे तो घरखर्च चालवू शकत नव्हता किंवा कामावर जायचंसुद्धा तो आळमटळम करत असे. मिलिटरीतील नोकरी सोडल्यावर अण्णा पुन्हा चाकरी करू लागले म्हणून लेखक असं म्हणतात. म्हणजे त्यानं सैनिकाची किंवा मिलिटरीची नोकरी पण कंटाळवाणी म्हणजे लगेच सोडली आणि त्यानंतरसुद्धा जे जमीन मिळवले पाहिजे किंवा दुसरीकडे नोकरी केली पाहिजे असं न करता तो पुन्हा गावामध्ये शेती करण्यासाठी आला. म्हणजे एका चाकरीतून दुसऱ्या चाकरीकडे आणि त्या दुसऱ्या चाकरीतनंसुद्धा परत पहिल्या चाकरीकडे, पहिल्या नोकरीकडेच तो आला आणि त्यानं चाकरीतून चाकरीकडे असा प्रवास केला असं लेखक म्हणतात. लेखकाने आईची कोणती फसवणूक केली होती? लेखक हायस्कूलमध्ये असताना त्यांनी पत्र पाठवून खोटे बोलून पैसे मागवले. कशासाठी खोटे बोलले? तर टाईम टेबलसाठी पैसे हवे आहेत असं आईला खोटंच सांगितलं आणि पैसे मागवले. आईवडील साधारण घरातील होते, तरीही मुलाला शिकवावे म्हणून आईने 20 ते 25 किलोमीटर पायी प्रवास करून पैसे नेऊन दिले. पण लेखक खोटं बोलल्याची जाणीव होऊन त्याच्यात खूप बदल झाला. जे आई एवढ्या कष्टानं पैसे घेऊन आली हे पाहिल्यावर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यासाठी त्यानं प्रायश्चित्त म्हणून आपल्यात बदल करायचं ठरवलं. टाईम टेबलसाठी पैसे हवेत असं खोटं बोललो होतो, पण त्यांची आई खूप भोळी व अशिक्षित असल्याने ती
तिने पैसे आणून दिले तेव्हा आपण आईची फसवणूक केल्याबद्दल त्यांना वाईट वाटलं की तिनं कोणताही विचार न करता की मुलाला खरोखरच टाइमटेबलसाठी पैसे हवेत की तो खोटं बोलतो आहे ह्याची शहानिशा तिनं केली नाही, कारण ती अतिशय भोळी आणि अशिक्षित होती। त्यामुळं मुलाला पैसे हवेत ह्या एका विचारासाठी ती लगोलग ते पैसे घेऊन आली आणि बसचा सुद्धा खर्च वाचावा म्हणून 20-25 किलोमीटर अंतर ती चालत आली आणि चालत आपल्या गावी गेली की जेणेकरून मुलांना पैसे देता येतील। अशा प्रकारे तिनं केलं। आईच्या फसवणुकीबद्दल लेखकाने कोणते प्रायश्चित्त घेतले? आईला खोटं बोलून पैसे मागितले, आई पैसे देण्यासाठी पायी 20-25 किलोमीटर चालत आली, या गोष्टीचे लेखकांना खूप वाईट वाटले व याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी पुढे वर्ष दीड वर्ष घरी पैसे मागितले नाहीत, उलट आईची मदत करून काम करून तिला हातभार लावला। लेखकाच्या आईने कारभाऱ्यांना कोणती विनंती केली व का? लेखकांचे वडील एका सावकाराकडे मजुरी करत होते, आलेले मजुरीचे पैसे उधारी देण्यात संपून जात होते आणि त्यामुळं लेखकाच्या आईला घरखर्च भागवणं खूप अवघड होऊ लागलं, कारण मुलाच्या शिक्षणाचा खर्च आणि घरखर्च हे दोन्ही भागवणं तिला अवघड जाऊ लागलं। तेव्हा तिने सावकाराला म्हणजे कारभाऱ्यांना विनंती केली की अण्णाच्या मजुरीचे पैसे त्यांना न देता अक्काला मिळावेत, जेणेकरून लेखकांचे शिक्षण व घरखर्च भागेल, कारण अण्णाला जर पैसे मिळाले तर तो ते पैसे व्यसनामध्ये खर्च करत असे किंवा उधारीवर खर्च करत असे, मग असं न होता ते पैसे जर आम्हाला मिळाले तर त्यामुळे आमचं घरखर्च पण भागेल आणि लेखकाचं शिक्षण होईल, अशी तिनं विनंती कारभाऱ्यांना म्हणजे सावकाराकडे केली आणि ती सावकारानं मान्य केली। खालील तक्ता पूर्ण करा। लेखकाची बोर्डिंगमधली कामं कोणती कोणती? वसतिगृहातली कामं होती तर बोर्डिंग अधीक्षकांचे कपडे धुणे, म्हणजे जे वसतिगृहाचे जे सुपरवायझर किंवा लेखक जे तिथले प्रमुख होते तर त्यांचे कपडे ते धुत होते। चादरी धुणं म्हणजे वसतिगृहामधल्या ज्या चादरी आहेत त्या धुवून काढणं। कपडे धुवून जे उरलेला साबण होता त्या साबणातून स्वतःचे कपडे धुवायचे, म्हणजे त्या साबणाचा सुद्धा त्यांनी खर्च टाळला। नंतर अभ्यास करायचा, स्वतःची कामं स्वतः करायची, जी काही स्वतःची धुणं धुवायचं असेल किंवा काय जे काम असेल ते स्वतःचं काम ते स्वतः करत होते। लेखकाची सुट्टीमधली गावची कामे तर गावात जाऊन मजुरी करायची की जेणेमुळे आपल्याला शिक्षणाचा खर्च भागेल, आईला हातभार लागेल। आडाचं पाणी आणून देणे, आडाचं म्हणजे विहिरीतनं पाणी काढून देणं हे काम ते करत होते। जळण गोळा करणे म्हणजे जी लाकडं लागणार आहेत, कारण पूर्वीच्या काळी त्यांच्याकडे चूल होती, मग त्या चुलीवरती स्वयंपाकाला जी लाकडं लागत असत ती दररोज गोळा केली जात असत, मग ही जी लाकडं गोळा करण्याचं काम होतं ज्याला जळण असं म्हणतात ते जळण गोळा करण्याचं काम ते करत होते। गिरणीत जाऊन दळण आणणे, आईला हातभार लागावा म्हणून गिरणीत जाऊन दळण आणत होते। आणि घर सांभाळणे म्हणजे आई मजुरीसाठी गेली, खूप काळ ती बाहेर असेल तेव्हा घर टापटीप ठेवणं, स्वच्छता करणं ही सगळी कामं लेखक स्वतः करत होता। अशा प्रकारे त्यांनी आईला समजून घेतलं, आपण केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी त्याबद्दल ही कृती केलेली आहे की आई किती कष्टातून आपलं शिक्षण करते, घरखर्च भागवते, मग तिला कोणत्याही प्रकारचा आपल्याकडून होता होईल एवढा त्रास न देणं, तर आपल्याला जे जे शक्य आहे तर तिला घरकामात मदत करणं, तिला मजुरी सुट्टी असताना मजुरी करून पैसे मिळवून देणं, अशा प्रकारची अनेक गोष्टी लेखकानं केलेल्या आहेत। आपणही ह्यातनं बोध घेऊ शकतो। धन्यवाद।